अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी पी सावंत साहब, मोहन अन्ना अंबरडे आमदार और मेरे महापालिका के सभी नगर सेवक, महापौर, सभागृह नेता मसूद भाई, शमीम भाई, चांद भाई, सद्दाम और जितने भी मेरे लतीफ भाई वगैरह मेरे जो भी कॉर्पोरेटर मेरे हैं सबका मैं पहले शुरू तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। लड़ाई कैसी रही आपकी? क्या इतनी बड़ी टीम महापालिका की मेरे साथ है और मेरे नेता अशोक राव जी चौहान ने मुझ पर भरोसा करके दिया, इंशाल्लाह जीत हमारी होगी। विधानसभा में तुम्हारे जो कांग्रेस के थे नगर सेवक थे उन्होंने कांग्रेस से बंडखोरी करके आपके खिलाफ लड़े थे, आप भी फिलहाल हरनोई मैदान में, तो वो तो इंशाल्लाह वक्त बताएगा क्योंकि मेरा काम मेरा डेवलपमेंट, मैं इंशाल्लाह 15 साल से दक्षिण विधानसभा में योग कांग्रेस के माध्यम से मैं काम किया हूँ, लोगों के काम किया हूँ, इंशाल्लाह उसका फल मुझे मिलेगा इंशाल्लाह। तो ये विधानसभा का बदले का वो तो सब मिलकर इंशाल्लाह परतफेड करेंगे। ठीक है, टीम त्याच्यासाठी काय सरकार? आम्हाला पहिली गोष्ट तर आम्ही आमचे नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे मनापासून युवक काँग्रेसच्या वतीने आभार मानतो की ज्यांनी जे अब्दुल जफार भाई जे दक्षिण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत गेल्या 10-15 वर्षापासून ते सर्वसामान्यासाठी त्या वार्डात त्या प्रभागात त्या भागात काम करतात आणि त्यांना न्याय देण्याचं काम चव्हाण साहेबांना त्यांना उमेदवारी देऊन या माध्यमातून केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की गफार भाईचं जे ग्राउंड लेवलला काम आहे त्यांच्या कामाच्या बळावर आणि अशोकराव चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाच्या बळावर आणि तिथले जे प्रमुख नेते शमीम भाई असतील, मसूद भाई असतील, आमचे सत्तार भाई असतील, या सर्वांच्या सहकार्यानं आशीर्वादानं आणि ज्यांनी खरं तर मनापासून आभार मानतो आमचे अमर भाई आमिर भाई असतील आणि अथर भाई असतील, या दोघे हे सुद्धा तरुण होते, युवकचेच आमचे सहकारी होते, त्यांनी सुद्धा मोठ्या मनानं उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या गफारबाईच्या पाठीशी उभं राहिले, त्याचे सुद्धा आभार मानतो आणि आपल्याला विश्वास देतो की ज्याप्रमाणे ती जागा काँग्रेसची आहे, काँग्रेसचीच जागा होती, पोटनिवडणूक लागली ना आता सुद्धा गफारबाई तिथून मोठ्या मतानं सर्वांच्या सहकार्यानं आशीर्वादानं विजयी होतील असा आम्हाला मनापासून विश्वास आहे आणि आम्ही युवक काँग्रेसची संपूर्ण टीम या विजयात तिथं आमचं मोलाचं त्या ठिकाणी वाटा राहील हे सुद्धा आपल्याला असेल। अब हम सब एक जगह है, साथ में है और प्रभाग हमारा पहले से कांग्रेस पक्ष का है 20 साल से और ये कांग्रेस की सत्ता देने वाली चाहे कोई भी रहो। अब गफ्फार साहब को क्लियर हो गया और हमारे आमिर लाला ने मांगे थे, अथर सुनार ने मांगे थे, हमारे मांगते सभी मगर टिकट एक को ही मिलता है। इसका गफ्फार का काम अच्छा है, पहले 67-72 मेंबर रहे वाले हैं तो इसलिए गफ्फार साहब को आज हमारे अशोक राव जी चव्हाण साहब ने टिकट दिया, इंशाल्लाह हम भारी जीत से। ठीक है।